संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या 26 जानेवारी पर्यंत राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करावे अशी मागणी केली आहे। राज्यभरातून मनसेच्या वतीने या मागणीला समर्थन दिले जात आहे। याच पार्श्वभूमीवर या मागणीला आणखी बळ देण्याकरिता अचलपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परतवाडा बस स्थानक येथील चांदूर बाजार औरंगाबाद बसचे बोर्ड काढून संभाजीनगर असे फलक लावले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जयघोष करण्यात आला। यावेळी राज पाटील जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सचिव अक्षय काजे प्रितेश अवधड जिल्हा उपाध्यक्ष मेळघाट विजय पोटे अचलपूर तालुका उपाध्यक्ष विवेक महल्ले इत्यादी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। भावना तेच आहेत की कुठलंही सरकार सत्ते देते आणि जाते, काही काही विषय हे निवडणुकीच्या तोंडावर काढल्या जातात, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 32 वर्षाच्या आधी हा विषय हातात घेतला होता की ज्या औरंगजेबाचं काम काही नसताना त्या एवढ्या मोठ्या पावन गावाला त्या औरंगाबाद सिटी नाव देण्यात आलं, त्याच अनुषंगाने आज मी त्यांचाच पुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आज राज्यकारभार चालवत आहे। मग त्यांना आज हे आठवण करून द्यावं काय लागत आहे, हे आठवण करून देण्याची वेळ काय येत आहे, त्यांचं काम आम्ही करत आहोत म्हणून हे महाराष्ट्राच्या जनतेचा हा एक म्हणजे एक तळमळीचा विषय आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव त्या औरंगाबाद सिटीला देऊन ते गाव ते शहर एक पावन भूमी म्हणून ओळखले आलं पाहिजे। या अनुषंगाने आज हे छत्रपती संभाजी नगर हे नाव झालंच पाहिजे। उद्या जर यांनी परत लावलं तर तुमचं नाही, आमची डेडलाईन 26 जानेवारी पर्यंत आहे, त्यानंतर तिथे चौकशीमध्ये सुद्धा ते औरंगाबादच बोलतात। हा हा, 26 तारीख पर्यंत आमचा विषय आहे। हा 26 तारीखले जर हा विषय जर निकाली निघाला नाही तर राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना हीच ती योग्य वेळ या टॅगलाईनची आठवण आम्ही करून देऊ। महाराष्ट्र TV 24 करिता मोहम्मद अझहरुद्दीन अचलपूर।